मित्रांनो, माझ्या रक्ताला वांग्याचा वास येतो. आईशपत खरं सांगतोय, खोटं नाही. आयुष्यात एखाद्यानं जितकी वांगी खाल्ली नसतील तितकी वांगी मी खाल्ली आहेत. घरी विचारलं तर हमखास एकच उत्तर मिळतं, बाजारात काही वेगळं मिळत नाही. आजपर्यंत या वांगे पुराणाचं कधी टेन्शन आलं नव्हतं, कारण बाहेरच्या गाड्यांवर वडापावपासून पावभाजीपर्यंतचा रती चालूच असायचा. पण त्यानंतर आला कोरोना. सगळं जग घरात बसलं आणि घरातल्या माणसांचं लक्ष मात्र किचनमध्ये गेलं. आत्ता वांग्याला मात्र ऑप्शन मस्त होता. आहे त्या पदार्थात वेगळं काय करता येऊ शकतं याचा शोध सुरू झाला आणि मदतीला आली मधुराज रेसिपी. घरोघरी मातीच्या चुली ही म्हण जशी प्रसिद्ध होती, तशी कोरोना काळात घरोघरी मधुराज रेसिपी ही नवी म्हण एस्टॅब्लिश झाली. मधुरा किचन पाहून अगदी 12 वर्षांचा मुलगा पण किचनमध्ये प्रयोग करू लागला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे प्रयोग यशस्वी सुद्धा होऊ लागले. निश्चितच जेव्हा कधी खाण्याचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा महाराष्ट्रात तरी मधुरा किचनचा वरचा नंबर लागेल. युट्यूबवरील प्रचंड लोकप्रिय मधुराज रेसिपी या चॅनेलची सर्वेसर्वा मधुरा बाचल यांचीच सक्सेस आणि स्ट्रगल स्टोरी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. मधुरा मूळची पुण्याची, तिचं मंगेश बाचल यांच्यासोबत लग्न झालं. मंगेश हे पेशानं इंजिनियर. लग्नानंतर मधुरा अमेरिकेत स्थायिक झाली. मधुरा ही अमेरिकेत बँकेत नोकरी करत होती. दोघांचंही सुखवस्तू आयुष्य होतं. 2009 मधुरानं एका गोंडस मुलीला जन्म दिला. यानंतर मधुरा प्रसूती रजेवर गेली. सर्वसामान्य गृहिणींप्रमाणे तिनंही घराकडे आणि छोट्या मुलीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. अमेरिकेसारख्या देशात छोट्या मुलीला पाळणा घरात ठेवणं तिला मान्य नव्हतं. मुलीची संपूर्ण देखभाल करण्यासाठी तिनं अमेरिकेतला बँकेतला चांगला जॉब सोडला. जॉब सोडल्यामुळे छोट्या मुलीला सांभाळ करताना तिला दिवसभर भरपूर असा वेळ मिळायचा. या वेळात ती युट्यूबवरती अनेक रेसिपी बनवण्याचे व्हिडिओ पाहायची. बघितलेले अनेक पदार्थ ती घरी करायची. युट्यूबवर पदार्थांचे व्हिडिओज पाहताना तिला पुरणपोळी, मिसळ असे अस्सल मराठी पदार्थांचे व्हिडिओज मात्र सापडायचे नाहीत. इथेच मधुराच्या डोक्यात मराठी पदार्थांसाठी रेसिपी व्हिडिओज बनवण्याची कल्पना आली. 2009 मधुरानं स्वतःचं असं मधुराज रेसिपी हे यूट्यूब चॅनल सुरू केलं. घरातच असणारा डिजिटल कॅमेरा तिनं वापरला. घरातलेच लॅम्प आणि बऱ्यापैकी नैसर्गिक प्रकाशाचा वापर करून तिनं व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली. तेव्हा यूट्यूबची सुद्धा नुकतीच सुरुवात होती. यूट्यूबवरचे इतर इंग्रजी व्हिडिओज इंग्रजी भाषेत असायचे. मधुराचं शिक्षण मराठी माध्यमातून झालेलं. तिचं इंग्रजी तसंच जेमतेम, तरीही तिनं यूट्यूबच्या प्रवाहासोबत चालायचं ठरवलं. घरातच असणारं किचन हा तिचा स्टुडिओ झाला. माईक नसल्यानं आवाज मोठा करून तोडक्या मोडक्या इंग्रजीत ती व्हिडिओ शूट करायची. ही मधुराच रेसिपीची सुरुवात होती. सुरुवातीला तिच्या यूट्यूब चॅनलला इतका प्रतिसाद मिळत नव्हता, तरीही मधुरा फावल्या वेळेत व्हिडिओज तयार करून यूट्यूबवर अपलोड करायची. 2012 तिनं प्रादेशिक भाषेतलं चॅनल सुरू केलं. त्यानंतर 2016 मधुराज रेसिपी मराठी हे नवीन चॅनल सुरू केलं. अस्सल मराठी मातीतले पदार्थ तिच्या खास शैलीत सोप्या पद्धतीनं ती लोकांपर्यंत पोहोचवत होती. चिकाटीनं 2009 काम करणाऱ्या मधुराला मराठी यूट्यूब चॅनलमुळे प्रसिद्धी मिळाली. 2018 मध्यावर मधुराच्या मराठी चॅनलचे 10 लाख सबस्क्रायबर्स पूर्ण झाले. आज या चॅनलचे 3.78 मिलियन सबस्क्रायबर्स आहेत. सुरुवातीला कमी प्रतिसाद मिळूनही मधुरानं संयमानं आणि मेहनतीनं तिचं काम सुरूच ठेवलं. संयम आणि मेहनत हे गुण मधुराला तिच्या आधीच्या खडतर प्रवासात सापडले असावेत. मधुरा बोर्डाच्या परीक्षेची तयारी करत असताना त्यांचं राहतं घर गेलं. तिचा मोठा भाऊ त्यावेळेस इंजिनिअरिंग करत होता. अक्षरशः रस्त्यावर आलेलं मधुकरांचं कुटुंब नंतर जेमतेम 50 स्क्वेअर फूट इतके जागे असलेल्या छोट्या जागेत राहायला गेलं. मधुरानं घराची ढासळलेली आर्थिक परिस्थिती सावरण्यासाठी 12वीची परीक्षा झाल्यानंतर एके ठिकाणी नोकरी करायला सुरुवात केली. पुढच्या कॉलेज जीवनात तिचा दिवस 6 सुरू व्हायचा. 6 ते 9 कॉलेजला जाऊन पुढे एका दुकानात नोकरी करून संध्याकाळी ती मेहंदी आणि रांगोळीचे क्लासेस घ्यायची. याच काळात मधुरानं संयम आणि मेहनत हे 2 गुण अंगीकारले आणि हेच गुण तिला स्वतःचं यूट्यूब चॅनल चालवायला उपयोगी पडले.
मधुराज रेसिपीमुळे मधुराला घराघरात लोकप्रियता मिळाली. यूट्यूब चॅनलमध्ये यशस्वी मजल मारल्यानंतर 5 ऑक्टोबर 2018 साली मधुरानं पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात मधुराज रेसिपी हे खास रेसिपीचं पुस्तक लोकांसाठी आणलं. मराठी पदार्थ संग्रहितरित्या लोकांपर्यंत पोहोचावेत या उद्देशानं तिनं हे पुस्तक लिहिलं होतं. सुबोध भावे, श्रुती मराठे, चिन्मय सुमित हे मान्यवर या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित होते. मधुराच्या रेसिपी फॉलो करणारे असंख्य चाहते या प्रकाशन सोहळ्याला येऊन सभागृह हाऊसफुल झालं होतं. ॲमेझॉनवरती केवळ 2 दिवसात या पुस्तकांच्या 4,000 प्रतींची पहिली आवृत्ती संपली होती. यानंतर 1 पाऊल पुढे जाऊन स्वतःचे मसाले तिने ॲमेझॉनवरती विक्रीसाठी उपलब्ध केले. कांदा लसूण मसाला, गोडा मसाला, बेगडी मसाला हे मधुरा स्पेशल मसाल्यांचे प्रकार ॲमेझॉनवरती उपलब्ध आहेत. या मसाल्यांना सुद्धा प्रचंड मागणी आहे. मधुराच्या या संपूर्ण प्रवासात तिचे पती मंगेश यांची सुद्धा मोलाची साथ लाभली आहे. बहुतेक व्हिडिओ मंगेश शूट करतात. व्हिडिओचे एडिटिंग आणि इतर गोष्टींसाठी मधुराची 7 जणींची टीम काम करते. खूपदा महिला किटी पार्टीचं आयोजन करतात. तसं मधुरानं अंगत पंगत ही कल्पना राबवली. यामध्ये घरी मित्रांना बोलावून त्यांना कोणतेही इतर पदार्थ खायला न देता अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ खायला द्यायचे हा या कल्पनेचा मूळ उद्देश होता. मधुरा आज एक यशस्वी यूट्यूबर आहे. 10 लाख सबस्क्रायबर्सचा टप्पा ओलांडणारं पहिलं मराठी यूट्यूब चॅनल म्हणजेच मधुराज रेसिपी मराठी. आज या चॅनलचे 30 लाखांपेक्षा अधिक सबस्क्रायबर्स आहेत आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक जण तिच्या रेसिपी घरी आवर्जून करतात. अगदी देशातच नाही तर परदेशातील नागरिक सुद्धा पुरणपोळीसारखे महाराष्ट्रीयन पदार्थ घरी बनवून त्याबद्दल मधुराचे आभार मानतात. मधुरा काही अंशी व्यावसायिक जरी असली तरी कुटुंबाला ती तितकाच वेळ देते. तिची मुलं 8 वाजता शाळेत जातात. यानंतर ती व्हिडिओ शूट करणं, व्हिडिओ अपलोड करणं अशी कामं करते. मुलं 4 वाजता शाळेतून घरी परतल्यावर ती सर्व कामं बंद करून फक्त मुलांना वेळ देते. करिअर आणि कुटुंब यांचा समतोल कसा साधावा याचं एक उत्तम उदाहरण म्हणून मधुराकडे पाहता येऊ शकतं. मित्रांनो, मधुराज रेसिपी चॅनलचा हा स्ट्रगल, हा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका, जेणेकरून ते सुद्धा इन्स्पायर होतील काहीतरी नवीन आणि काहीतरी वेगळं करण्यासाठी. तर चला मित्रांनो, भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा अनटोल्ड स्टोरीज. धन्यवाद. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.